पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी भाजपा देशभरात जोरदार तयारी करत आहे अशातच छत्रपती संभाजीनगरातून भाजपकडून डॉक्टर भागवत कराड यांना उमेदवारी देण्यात येणार आहे अशी दाट शक्यता वर्तवली जाती आहे डॉक्टर भागवत कराड यांची लोकसभेसाठी कशी तयारी आहे त्या संदर्भात कराड यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी तर छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणुकीचीसुद्धा जोरदार तयारी सुरू आहे आणि सर्वाधिक जास्त चर्चेत असणार नाव ना म्हणजे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत काळे यांचंसुद्धा नाव आहे ते स्वतः आपल्यासोबत आहेत काय सांगाल आगामी निवडणुकांची तयारी जोरासोरात सुरू आहे तुम्हीसुद्धा भेटताय लोकांशी संवाद साधताय आणि काही योजनांची माहिती देताय ही आगामी निवडणुकांचीच तयारी म्हणावी का छत्रपती संभाजीनगर लोकसभा आणि महाराष्ट्रातील अठरा लोकसभा ज्या भारतीय जनता पार्टीनं जिंकलेला नव्हता किंवा लढलेल्या नव्हत्या तर या लोकसभेची तयारी मागच्या दहा महिन्यापासून सुरू आहे अर्थात प्रत्येक चार लोकसभेला एक क्लस्टर बनवून केंद्रीय मंत्र्यांना प्रमुख केलं आहे छत्रपती संभाजीनगर बुलढाणा हिंगोली आणि चंद्रपूर या क्लस्टरचे प्रमुख केंद्रीय मंत्री मान्य भूपेंद्रसिंग यादव आहेत म्हणून संभाजीनगर लोकसभेची तयारी मागच्या साधारण दहा ते बारा महिन्यापासून सुरू केली आहे देशाचे यशस्वी प्रधानमंत्री माननीय नरेंद्रजी मोदी यांना प्रधानमंत्री होऊन नऊ वर्ष झाले म्हणून केंद्रीय आणि राज्यस्तरीय भारतीय जनता पार्टी यांनी तीस मे ते तीस जून विविध कार्यक्रम दिलेत आणि ह्या एक महिन्याचं संयोजनपद प्रमुखपद मी केंद्रीय राज्यमंत्री म्हणून माझ्याकडे दिलेले वीस जून ते तीस जून हे आम्ही घर घर चलो प्रत्येक बूथवर जाऊन आम्ही संपर्क अभियान घेतो आहे हे करत असताना सेवा सुशासन आणि गरीब कल्याण ही थीम घेऊन माननीय प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वामध्ये जे काम झालं आहे ते आम्ही जनतेपर्यंत घेऊन जातो आहे सचिन बडे लोकशाही मराठी छत्रपती संभाजीनगर लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.